कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मी विक्रांत देशपांडे कॉटन गुरु परिवारातर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आत्मनिर्भर कृषी वेबिनार मालिकेमध्ये आजचा हा वेबिनार 143 अशा नंबरचा वेबिनार आहे आणि यासाठी आपल्या सोबत परळी बीड वरून किसान सभा फार्मर प्रोड्युसर कंपनी चे मुक्तेश्वर भाऊ आणि त्यांचे इतर डायरेक्टर्स आपल्या सोबत जुळले आहेत आणि त्यांचे सभासद आपल्याला लाईव्ह बघतात आहेत युट्यूब चॅनलद्वारे. मी एकदा कॉटन गुरु परिवारातर्फे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि मी आमंत्रित करतो मुक्तेश्वर भाऊ यांना की त्यांनी आपल्या या किसान सभा फार्मर प्रोड्युसर कंपनी बद्दल कॉटन गुरु परिवाराला थोडीफार माहिती द्यावी. मुक्तेश्वर भाऊ. हां नमस्कार सर. नमस्कार मुक्तेश्वर भाऊ, कसे आहात तुम्ही? एकदम छान सर. नमस्कार, मी किसान सभा फार्मर प्रोड्युसर कंपनी डायरेक्टर. आवाज येतोय सर? हो येतोय मुक्तेश्वर. हा म्हणजे इतर बोला. हॅलो. हो आवाज येतोय मुक्तेश्वर भाऊ. सर नमस्कार, मी मुक्तेश्वर कडभाने किसान सभा फार्मर प्रोड्युसर कंपनी डायरेक्टर. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या वेबिनार मध्ये स्वागत करतो. मुक्तेश्वर भाऊ, आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी बद्दल आम्हाला थोडी माहिती द्यावी, जशी केव्हा रजिस्टर झाली होती, आपले आतापर्यंत किती सभासद झाले आहेत, किती गावांमध्ये हे सभासद पसरले आहेत आणि थोडंफार आपल्या मुख्य पिकांबद्दल माहिती द्यावी आम्हाला. ओके सर, मी मुक्तेश्वर कडभाने किसान सभा फार्मर प्रोड्युसर कंपनी डायरेक्टर. आमचे एकूण 6 गावांमध्ये कार्यक्षेत्र असणारी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी असून या माध्यमातून आम्ही जे आमच्या परिसरात येणारे जे काही मुख्य पीक आहेत त्यामध्ये कापूस, सोयाबीन तसेच रेशम या पिकांवरती प्रक्रिया उद्योग तसेच त्याची खरेदी आणि विक्री या संदर्भातील ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भावरती आपण काम करतो. एकूण सभासद संख्या आमची आतापर्यंत 150 झालेली आहे. याची स्थापना 2021 या वर्षामध्ये झालेली आहे. अच्छा, म्हणजे खूप रिसेंटली तुम्ही ही कंपनी बनवलेली आहे? हो रिसेंटली. खूप छान. तर साधारणतः आपले तुम्ही जसं म्हटलं की या वर्षी झालेली कंपनी आहे, 150 जवळपास सभासद झालेले आहेत आपले, बरोबर आहे? हो सर. आणि 6 गावांमध्ये आपलं काम पसरलेलं आहे, बरोबर आहे? ठीक आहे. मुख्य पिक जसे तुम्ही म्हटले कापूस आहे आपल्याकडे, सोयाबीन आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हटलं की रेशीम सुद्धा आहे आपल्याकडे. हो सर आहे. है ना, खूप छान. तर यावर आतापर्यंत आपण एफपीओ द्वारे काही बिझनेस ऍक्टिव्हिटी अशी केलेली आहे का? सर सध्याच्या परिस्थितीत तर एकदम प्रथम स्टेजला असल्यामुळे सध्या तर बिझनेस ऍक्टिव्हिटी नाही सध्या तरी. बर, आजच्या काळामध्ये. हा, पण भविष्यातील जे काही नियोजन आहे ते याच माध्यमातून या मुख्य पिकांच्या संदर्भातच आपलं जे नियोजन आहे ते आमचं आहे भविष्यातील. गुड. तर मला एक विचारू इच्छितो मी तुम्हाला की तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे बिझनेस करायचा, म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये काय काय तुम्ही बघितलं, म्हणजे काय काय विचार केलाय की या गोष्टींमध्ये आम्ही काम करू, अशा तरीक्याने काम करू, असा काही विचार केला आहे का तुम्ही समोरसाठी? हो सर आहे ना. त्यामध्ये जे काही मुख्य पीक आहे, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा रेशम कोस असतील किंवा या परिसरात येणार जे फळ पिकांमध्ये सीताफळ आहे तसेच पेरू आहे, या पिकांच्या जे काही कच्चा माल उपलब्ध या ठिकाणी आहे त्यासाठी जे काही आमच्या पद्धतीने छोटे प्रोसेसिंग युनिट होतात त्याच्यावरती प्रक्रिया उभारण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करण्याचं प्लॅनिंग आहे. त्यामध्ये जसे की सीताफळ पल्पिंग युनिट असेल
सोयाबीनचं खरेदी विक्री केंद्र असेल अथवा त्याची एक छोटीशी ऑइल मिल असेल. तसंच त्याचबरोबर या आमच्या ज्या काही परिसरामध्ये लिंबोळी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे कच्चा माल, त्याचं लिंबोळी पेंट देखील आपलं करण्याचं भविष्यातील मानस आहे. व्हेरी गुड. आणि तुमच्याकडे साधारणतः जवळपास गावांमध्ये किती जिनिंग अवेलेबल असते? एकंदरीत आमच्या आसपासच्या परिसरामध्ये एक 6 जिनिंग अवेलेबल आहे एकंदरीत तालुक्याचा आणि परिसराचा 50 किलोमीटरचा विचार केला तर.